स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आजचा व्हिडिओ तयार करण्याचं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे काल तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्वपरीक्षेची ॲड बघितलीच असेल, आणि मग ॲड बघितल्यापासून मनात प्रश्नांचा विचार सुरूच असेल की बाबा काय करायचं आहे काय नाही, कारण ॲड तर भरपूर चांगली आली आहे, भरपूर जागा आल्यात. कोविडचा आपण 2 वर्षाचा वेळ काढला आहे, त्यावेळेमध्ये ॲड नव्हत्या. कोविडनंतर पण बऱ्याच गोष्टी झाल्या ज्यामुळं ॲडमध्ये इरेग्युलरिटीज आल्या, बऱ्याच अडचणी आल्या. मग एक मनात द्वंद्व होतं की काय करायचं आहे, कधी ॲड येतील, कधी अभ्यास करायचा, कधी परीक्षा द्यायच्या, कधी वर्ष जाईल, कधी प्रिलिम्स पास होईल, कधी मेन्स पास होईल, कधी रिझल्ट येतील, कधी जॉईनिंग येतील. ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यात प्रवासातनं जात असताना आता सगळे सुखकर दिवस सुरू झालेत, कारण मागच्या 2-3 महिन्याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की आयोगानं एकामागे एक आवरेज एका महिन्याला एक ॲड दिलेली आहे, आणि त्या प्रत्येक ॲड ह्या चांगल्या जागांच्या ॲड आलेल्या आहेत. कोणाचा MPSC प्रिलिम्सचा पेपर चांगला गेला आहे ती लोकं मेन्सला लागलेत, ज्यांचा MPSC प्रिलिम्स चांगला गेलेला नाही आहे ती लोकं आता येणाऱ्या 26 तारखेच्या कंबाईनचा चांगला अभ्यास करत आहेत. त्याच्यामध्ये दुग्धशर्करा योग असा झाला आहे की कंबाईनच्या जागामध्ये 4-5 दिवसाखाली परत जागा ॲड केल्यात. आता त्यात ज्या लोकांची कंबाईनची तयारी चांगली नाही आहे, ज्या लोकांना पुढची कोणती परीक्षा फोकस करायची, जी नवीन लोकं आहेत, आत्ता ग्रॅज्युएशनमध्ये पासआउट झालेत, आत्ता स्पर्धा परीक्षेत आलेत, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे की काल जी ॲड आली आहे संयुक्त पूर्वपरीक्षेची, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, तर मग ह्या ॲडमध्ये 588 जागा आल्या, ढीकभर जागा आल्या. तर इथं आपलं अभ्यास चांगला असणं, स्ट्रॅटर्जी चांगली असणं, मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू करण्याच्या पहिलं महत्त्वाची गोष्ट काय आहे की ही नेमकी ॲड काय आहे, ह्या ॲडला कोणकोण लोक इलिजिबल आहेत, ह्या ॲडमध्ये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत, त्या कॅटेगरीवाईज किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा पार्ट येतो की ह्या एक्झामला जे काही दिवस उरलेले आहेत त्या दिवसामध्ये आपलं अभ्यासाचं नियोजन काय असावं, डेली शेड्यूल काय असावा, वीकली काय असावा, रिव्हिजनचा शेड्यूल काय असावा, कोणते संदर्भ पुस्तकं वापरावेत, कोणते बेसिक बुक्स वापरावेत, त्याच्या टेस्ट सिरीज आहेत का, याच्याबद्दल पण प्रश्न आहेतच. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की वेळ कमी आहे, आत्ता सुरुवात करायची म्हणलं नवीन तर पुस्तक किती घ्यायचे, बेसिक पुस्तक कोणते वाचायचे, रेफरन्स कोणते वाचायचे, एवढं वाचण्यासाठी वेळ मिळणार आहे का, आणि एवढं मिळून तुमच्या नोट्स होणार आहेत का, त्याचं रिव्हिजन होणार आहे का, लाखो प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना आपल्या पद्धतीनं एक डिस्कशन स्वरूपात, एक इंटरॅक्टिव्ह स्वरूपात काहीतरी उत्तरं देता यावेत, तुमचे प्रश्न थोडेफार सोपे करता यावेत म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी 3 व्हिडिओच्या टप्प्यात करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ असेल हा फक्त ॲड एक्सप्लेन करणारा असेल की ही ॲड काय आहे, या ॲडमध्ये काय काय गोष्टी आहेत. यानंतर जे 2 व्हिडिओ येतील ते छोटे छोटे 10-10 मिनिटाचे व्हिडिओ असतील. दुसरा व्हिडिओ असेल तुमच्या स्ट्रॅटर्जीबद्दलचा की तुम्ही अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय ठेवावी, बुक्स लिस्ट काय असावी. आणि तिसरा व्हिडिओ असेल तुमचा की हा प्रोग्राम तुम्हाला कमी दिवसामध्ये कवर करण्यासाठी जे आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, जे राज्यसेवेला शिकवतात, कंबाईनला शिकवतात, तर त्यांच्याकडे तो एक्सपर्टनेस आहे, त्यांना आयोगाचा अप्रोच माहिती आहे. आणि एक्झाम ही पण MPSCs कंडक्ट करत असल्यामुळं की राज्यसेवेला MPSC काय पद्धतीने प्रश्न विचारते, कंबाईनला काय पद्धतीने विचारते, कदाचित त्याच आजूबाजूला त्याच धर्तीवरती इथंही प्रश्न विचारले जातील, तर त्याच एक्सपर्ट फॅकल्टीचा अप्रोच घेऊन आपण एक छोटीशी फास्ट ट्रॅक टाईप एक बॅच लॉन्च करणार आहोत ऑनलाईनवाली. तर त्या ती बॅच काय असेल, त्याचे वैशिष्ट्य काय असतील, असे एक 3 स्वरूपाचे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तर आता जास्त वेळ न घालवता आजचा जो आपला व्हिडिओ आहे की ही ॲड काय आहे, ही ॲड ती एक्सप्लेन करणारी आपण हा व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वप्रथम काय आहे मित्रो, की महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले एक गोष्ट सांगू इच्छितो जी लोक नवीन आहेत. सुरुवातीला आता या परीक्षेमध्ये 3 डिपार्टमेंटच्या परीक्षा आहेत, एक आहे वनसेवा, दुसरी आहे कृषी सेवा, आणि तिसरा आहे महाराष्ट्र तांत्रिक सेवा. तर पहिलं काय व्हायचं की ह्या 3 वेगवेगळ्या परीक्षांच्या वेगवेगळ्या पूर्वपरीक्षा वेगळ्या व्हायच्या, मेन्स परीक्षा वेगळ्या व्हायचे, निकाल वेगळे लागायचे. पण हा पहिलाच प्रयत्न आहे, आयोगानं यावेळेस पद्धती बदलली आणि ह्या 3ही परीक्षा एकत्र केल्यात, आणि ह्या 3ही डिपार्टमेंटच्या परीक्षेसाठी एक प्रिलिम्स ठेवली आहे जी सगळ्यांना कॉमन असेल.
म्हणजे जी फॉरेस्टच्या मुलांना कॉमन असेल, जी लोक इंजिनिअरिंगला इलिजिबल आहेत त्यांना कॉमन असेल, आणि जी लोक कृषीसाठी आहेत त्यांना पण हे कॉमन असेल. प्रिलिम्स कॉमन असेल आणि मेन्सचा पोर्शन वेगवेगळा असेल. तर मग आपण डिटेलमध्ये बघूयात की ही नेमकी ॲड काय. सगळ्यात पहिल्यांदा मित्र हो की ह्या ॲडमध्ये आत्ता जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा 2021ची आहे. म्हणजे ही ॲड आहे ना 2021च्या वर्षातली आहे, 22च्या वर्षातली ॲड येईल. तर हे तुमच्या लक्षात असू द्या. परीक्षा ही जी प्रिलिम्सची परीक्षा आहे ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी आहे. म्हणजे आजपासून जर आपण कॅल्क्युलेट केले तर फेब्रुवारीचे 1-8 दिवस राहिलेत, मार्चचे 31 दिवस, आणि 30 तारखेला तर एप्रिलला तर आपला पेपर आहे. म्हणजे इफेक्टिवली 67 ते 68 दिवस तुमच्या हातात या एक्झामला आहे. तर डेट लक्षात ठेवा, 30 एप्रिलला याची प्रिलिम्सची परीक्षा आहे आणि ही परीक्षा 6 जिल्ह्याच्या केंद्रावरती घेण्यात येणार आहे. तर ह्या 2-3 बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे की कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, कोणत्या डिपार्टमेंट, आता इथं एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. आता महसूल आणि वन विभाग असा एक इथं एक डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मग वनक्षेत्रपाल ही नावाची पोस्ट आहे. तर ह्या पोस्टसाठी ही पोस्ट कशात येते, गट बमध्ये या पोस्टचा उल्लेख होतो. तर मग ह्याच्यामध्ये 77 पद आहेत. मग ह्या 77 पदांचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे की कॅटेगरी वाईज, मग महिला असतील, खेळाडू असतील, SC कॅटेगरीच्या असतील, ST असतील, ओपन असतील, तर त्यांचं ते कॅटेगरी वाईज त्यांनी बायफर्गेशन दिलेलं आहे. तुम्ही ते ॲड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं बायफर्गेशन तिथं मिळेल. या खोलात मी जाणार नाही, मी फक्त ह्या परीक्षा अंतर्गत कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या एक्झाम येतात त्याबद्दल आपण बोलूयात. तर त्याबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र वनसेवा म्हणजे जी फॉरेस्टची एक्झाम असते ती एक यामध्ये या परीक्षेमध्ये त्याचं इन्क्लूड होतं. दुसरी आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा. तर या अभियांत्रिकी सेवेमध्ये 3 वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. पहिली ब्रँच आहे स्थापत्य, दुसरी विद्युत आणि तिसरी यांत्रिकी. तर अशा 3 वेगवेगळ्या म्हणजे आत्ता प्रिलिम्सला ह्या 3 परीक्षा एकत्र होतील, पण मेन्सच्या वेळेस अभियांत्रिकी सेवेमध्ये स्थापत्य डिपार्टमेंटचा वेगळा पेपर असेल, विद्युतचा वेगळा असेल आणि यांत्रिकी डिपार्टमेंटचा वेगळा असेल. तर हे लक्षात ठेवा. आणि तिसरा आहे महाराष्ट्र कृषी सेवा. तर आलं लक्षात की ही जी प्रिलिम्स परीक्षा आहे ही 3 डिपार्टमेंटच्या लोकांसाठी होणार आहे. महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, अभियांत्रिकी सेवेमध्ये 3 वेगवेगळे हे आहेत, आणि महाराष्ट्र कृषी सेवा. या 3 जागांसाठी एकच प्रिलिम्सची एक्झाम आहे आणि मेन्सची परीक्षा मात्र कम्प्लीट वेगळी असणार आहे. अभियांत्रिकीची वेगळी, वनसेवेची वेगळी आणि कृषीची वेगळी. त्याचा सिलेबस पण वेगळा आहे, मार्क्सचं वेटेज सारखं आहे, परीक्षा वेगळ्या आहेत, वेगळ्या डेटला आहेत. तर नेक्स्ट आपण बघूयात की या परीक्षेचं स्वरूप काय. आपण जर ह्या परीक्षेचं स्वरूप बघितलं, आत्ता जी पूर्वपरीक्षा आहे 30 तारखेला, तर त्या 30 तारखेच्या पूर्वपरीक्षा ती परीक्षा आहे 200 गुणांची. त्यानंतर ह्या पूर्वपरीक्षेतून जी लोक पास होतील, ज्यांची मुख्य परीक्षा असेल, मग प्रत्येक संवर्गासाठी मुख्य परीक्षा वेगळी आहे. म्हणजे कृषीसाठी वेगळी आहे, फॉरेस्टसाठी वेगळी आहे आणि इंजिनिअरिंगसाठी वेगळी आहे. तर मग वेगवेगळी असेल पण मार्क्स मात्र 400 असतील. आणि त्यानंतर प्रत्येक संवर्गासारखीचा इंटरव्ह्यू असेल. शेवटी जी लोक मेन्समधून पास होतील त्यांना 50 गुणांचं. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, ही जी प्रिलिम्सचा पेपर आहे हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे. क्वालिफाईंग नेचरचा म्हणजे काय, इथून तुम्हाला फक्त मेन्सला जाण्यासाठी काही एक कट ऑफ लागेल, तो कट ऑफ क्रॅक करायचा बस. हे मार्क्स तुमच्या फायनल मार्क्समध्ये ॲड केले जाणारे नाही आहेत. दुसरा जो पेपर आहे मेन्सचा तो 400 मार्क आणि 50 मार्क, असं 450 मार्कापैकी तुमची फायनल लिस्ट लागेल. तर हे लक्षात ठेवा, प्रिलिमचे मार्क्स हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे असतील. यानंतर या परीक्षा देण्यासाठी काही शैक्षणिक अर्हता आहेत, म्हणजे तुमचं एज्युकेशनल काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, तर तो काय असेल त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये जाणार नाही. PPT वरती आहेच तुमच्या, तुम्ही PDF डाउनलोड केल्यानंतर आयोगाच्या वेबसाईटवरनं तिथं पण तुम्हाला मिळेल. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आता वनक्षेत्रपाल हे पद आहे, तर वनक्षेत्रपाल पदासाठी कोणकोण इलिजिबल आहे, कोणते कोणते ग्रॅज्युएशन, कोणत्या कोणत्या डिग्रीजवाले लोक इलिजिबल आहेत ते इथं दिलेलं आहे, इथं ते तुम्ही तो ग्रोथ करावं. त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्र कृषी सेवा. मग महाराष्ट्र कृषी सेवेसाठी ही परीक्षा देण्यासाठी काय काय ग्रॅज्युएशनवाली लोक इथे इलिजिबल आहेत त्याचं पण इथं मी डिटेलमध्ये तुम्हाला ते PDFचा एक इमेजच दिलेला आहे, तुम्ही ते PDFवर गेल्यावर तिथं पण मिळेल. आणि तिसरं आहे विद्युत अभियांत्रिकी सेवा. मग विद्युत अभियांत्रिकीसाठी कोणत्या कोणत्या अभियांत्रिकी असलेली पासआउट झालेली मुलं चालतात, तर BE BTEC इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंगवाले तिथं चालतात, BE BTEC इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंगवाले चालतात, BE किंवा BTEC पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंगवाले तिथं इलिजिबल आहेत, BE BTEC इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगवाले. तर ह्या 4 इंजिनिअरिंगवाले म्हणजे हे क्रायटेरिया आहे. या
इंजिनिअरिंगच्या टाईपमधनं जी लोकं पासआउट झालेले असतील ती विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा प्रिलिम्सचा पेपर द्यायला ते इलिजिबल आहेत. आता या तिन्ही याच्यामध्ये तिन्ही डिपार्टमेंटच्या परीक्षेमध्ये जी कोण लोक इलिजिबल आहेत कोण नाही याच्यामध्ये जर तुम्हाला हे वाचून पण कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट लिहा की तुम्हाला कशाबद्दल काय अडचण आहे, आमची टीम तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल. किंवा आपले नांदीप अकॅडमीचे काही टेक्निकल नंबर आहेत त्या नंबरवरती जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या स्पेसिफिक गोष्टी विचारल्या तर ते तुम्हाला त्याच्यावरती पॉझिटिव्ह तुमचा तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक दिला जाईल. त्यानंतर नेक्स्ट, आता हे झालं आपण बघितलं इलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता एज्युकेशनल बॅकग्राऊंडचा. पण एक त्याच्यामध्ये थोडंसं हे आहे की एक पद असं आहे वन क्षेत्रपाल म्हणजे फॉरेस्ट थ्रू जे RFOची पोस्ट भरली जाते त्याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे तो शारीरिक क्रायटेरिया आहे म्हणजे शारीरिक मोजमाप असणार आहे. तर ह्याच्याकडं बऱ्याच जणांचं लक्ष नसतं किंवा दुर्लक्ष होतं, ती माहिती असावं म्हणून मी हे इथं घेतलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे की पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार असे दोन गट केलेत, त्यामध्ये त्यांनी हाईटबद्दल आणि एक दोन गोष्टीबद्दल सांगितले ते आपण डिटेल घेऊयात. की पुरुष उमेदवाराचा ज्यावेळेस विचार कराल आपण RFOसाठी त्यावेळेस त्याची उंची जी आहे ती 163 सेंटीमीटर कमीत कमी पाहिजे आणि ते अनवाणी लिहिले म्हणजे तुमच्या पायात शूज चप्पल नसताना फ्लॅट ह्याच्यावरती तुम्ही उभं राहिल्यानंतर कमीत कमी 163 सेंटीमीटर पुरुषाची उंची असली पाहिजे त्या पोस्टला जर तुम्हाला इलिजिबल व्हायचं असेल तर. आणि महिलांची महिला उमेदवारांची उंची कमीत कमी 150 सेंटीमीटर हव्याला हे लक्षात ठेवा. त्यानंतर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असली पाहिजे पुरुषाची कमीत कमी आणि फुगून 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे 79 सेंटीमीटर छाती न फुगवता असं नॉर्मली थांबल्यानंतर. आणि ज्यावेळेस तुम्हाला छाती फुगून त्याचं मोजमाप केलं पाहिजे ते 5 सेमीपेक्षा कमी नसावं, जास्त व्हावं, 79 पेक्षा 5 जास्त असलं पाहिजे. सेम महिला उमेदवाराच्या बाबतीत त्याचा काही क्रायटेरिया नाही आहे. उंचीच्या बाबतीत सेम, आता हे कशासाठी आहे, आता जे मी सांगितलं ते अनुसूचित जमाती व्यतिरिक्त जे इतर उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलचा हा क्रायटेरिया होता. जी लोक अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी काही रिलॅक्सेशन आहेत ह्या हाईटच्या बाबतीत, तर ती आपण बघूयात. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी त्यांची हाईट कमीत कमी 152.5 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि महिलांची 145 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे कमीत कमी 145 सेंटीमीटर असावी. आणि पुरुषांची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवलं 5 सेंटीमीटर म्हणजे छाती फुगवण्यात अनुसूचित जमाती व्यतिरिक्त आणि अनुसूचित जमाती सेमच आहेत, फक्त फरक कुठं आहे हाईटमध्ये. इथे 163 सेंटीमीटर उमेदवार पुरुष उमेदवारांना लागेल, इथं मात्र 152.5 म्हणजे 7-8 पॉईंटचं रिलॅक्सेशन इथं आहे. महिलांच्याही बाबतीत सेम आहे की महिला उमेदवार असतील जे अनुसूचित जातीच्या व्यतिरिक्त आहेत त्यांना 150 सेंटीमीटर लागेल कमीत कमी आणि जे अनुसूचित जातीमध्ये येतात त्यांना 145 सेंटीमीटर लागेल. तर हाच एक थोडासा हे होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरुष व महिला उमेदवारांचे अनुक्रमे म्हणजे पुरुष उमेदवारानं 25 किलोमीटर आणि महिला उमेदवारानं 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. हे एक महत्त्वाचं आहे, याच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. तर ह्या टेक्निकल गोष्टी आहेत यांच्याकडे जास्त लक्ष जात नाही म्हणून हे डिटेलमध्ये घेतले. तर तुम्हाला अंदाज आहे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील, यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट, आता परीक्षेच्या संधी म्हणजे परीक्षा तुम्ही किती वेळेस देऊ शकता त्याच्याबद्दल एक ब्रीफ. जे नवीन लोक आहेत त्यांच्याबद्दल की जो अराखीव गट असतो म्हणजे जे ओपन कॅटेगरीतली लोकं असतात जे कोणत्याच कॅटेगरीत येत नाही आहेत त्यांना कमाल 6 संधी आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे जास्तीत जास्त त्यांना किती संधी मिळणार आहेत, 6 संधी मिळणार आहेत. जे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत त्यांना ह्या संधीची काही मर्यादा नाही म्हणजे ते अनलिमिटेड अटेम्प देऊ शकतात. फक्त ओपनवाली लोक 6 अटेम्प देऊ शकतात. उर्वरित मागासवर्ग प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांना कमाल 9 संधी आहेत. म्हणजे जे मागासवर्ग उर्वरित जे मागासवर्ग राहतात त्यांना जास्तीत जास्त 9 अटेम्प देता येतात. सेम आता याच्यामध्ये कसं आहे की उमेद आता तुमचा अटेम्प कधी ग्राह्य धरला जातो हे एक डाऊट असतं. तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाल तिथल्या परीक्षेच्या हॉल तिकीटवरती आणि तिथली जी अटेंडन्स सीट असते त्याच्यावरती तुमचं हॉल तिकीट बघून त्या इन्व्हिजिलेटरीची सही होईल आणि तुमची साईन होईल त्यावेळेसच तुमचा अटेम्प कन्सिडर केला जातो. हे कन्फ्युजन तुमचं बऱ्याचदा असतं तर हे इथं आपण क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा अर्ज भरण्याचा कालावधी काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं, काल तर ॲड आली पण कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही आहे. तर अर्ज भरण्याचा कालावधी आहे 21 फेब्रुवारी 2022ला दुपारी 2 वाजता फॉर्म भरायला तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल होतील. कधी? 21 फेब्रुवारी 2022 दुपारी 2 वाजता. आणि कधीपर्यंत असेल ते?
14 मार्च 2022 रात्री 12 पर्यंत असेल. तर ह्या दोन डेट लक्षात ठेवा. आणि फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी फीस आहे 394 रुपये. आणि जे ओपन कॅटेगरी सोडून अदर सगळे कॅटेगरीतली लोक आहेत त्या सगळ्यांसाठी 294 रुपये फीस आहे. तर ह्या बेसिक डिटेल होत्या. आता सगळ्यात मुख्य महत्त्वाचं की ही परीक्षा आहे 67-68 दिवसावर परीक्षा आली आहे. तर या परीक्षेला सिलेबस काय आपल्याला हे कळालं आहे की परीक्षा आपली जी आहे ती किती मार्काची आहे तर 200 मार्कांची बरोबर. मग ह्याच्यामध्ये सिलेबस काय, विषय किती आहेत, कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात, टाईम काय, तर त्याचं आपण डिटेलिंग घेऊ. आता आपण कोणत्या परीक्षेबद्दल विचार करतो आहे, सध्या लेखी पूर्व परीक्षेबद्दल विचार करतो आहे. जे आता आपण प्रिलिम्सबद्दल 30 एप्रिलवाल्या तर ती परीक्षा आहे 200 गुणांची, हे क्लिअर झालं. आता हे 200 गुणांमध्ये मग बायफर्गेशन कसं असेल, आयोगानं असं काहीच दिलेलं नाही की 200 गुण किती सब्जेक्टला किती किती प्रश्न विचारले जातील. पण आयोगानं ही क्लॅरिटी दिली आहे की तुम्हाला या 200 गुणांसाठी मराठी एक सब्जेक्ट असेल, इंग्रजी एक सब्जेक्ट असेल आणि सामान्य क्षमता चाचणी असं 3 मेन हेडिंगमध्ये तो सिलेबस त्यांनी डिवाईड केला आहे. तर आता मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी, तर त्याच्यामध्ये काय केलं आहे की तुम्हाला प्रश्न असतील 100, गुण असतील 200, म्हणजे काय झालं, 1 प्रश्न 2 मार्काला आलं लक्षात. वेळ किती आहे, वेळ आहे 1 तास. सेम तुमचं खरं कॉम्पिटिशन येतं आहे जे कंबाईनच्या पेपरला होतं. हुशार लोक असतात, अभ्यास चांगला असतो, फक्त टाईम मॅनेजमेंट जमावं लागतो. कारण तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हे सोडवत असताना सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्हाला 1 चुकीच्या उत्तराला 25% म्हणजे 1/4 एवढे मार्क कट होणार आहेत. तर हे कायम लक्षात ठेवा, वेळ कमी आहे, प्रश्न जास्त सोडवायचे आहेत आणि चुकीच्या प्रश्नाला 25% तुमचे मार्क्स मायनस होणार आहेत. म्हणजे 4 प्रश्न चुकले की 1 मार्क तुमच्या चांगल्या आलेल्या मार्क्समधला डिडक्ट होणार आहे. तर ही काळजी घ्या, हे आलं लक्षात. मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की परीक्षेचा पॅटर्न काय येतं, परीक्षेचा पॅटर्न MCQ वाला आहे. 1 प्रश्न असेल, त्याला 4 पर्याय असतील, त्याच्यापैकी 1 तुम्हाला बरोबर गोल करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आयोगाने ही क्लॅरिटी दिली नाही आहे की मराठीचे किती क्वेश्चन असतील या 100 मध्ये, इंग्रजीचे किती असतील आणि सामान्य क्षमता चाचणीचे किती असतील. आता सामान्य क्षमता चाचणीमध्ये काय काय येतं ते आपण पुढच्या स्लाईडवरती मी सांगतो. मराठी, इंग्लिश, तर ग्रामरमध्ये काय येतं तेही सांगतो. फक्त हे लक्षात ठेवा की ह्या 3 सब्जेक्टला किती किती क्वेश्चन आहेत हे सांगितलं नाही आहे. पण आपण 2 त्याचे अझम्पशन काढू शकतो माझ्या लॉजिकनुसार, मी चुकीचाही असू शकतो. पण एक तुमच्या क्लॅरिटीसाठी म्हणून सांगतो, मराठी आणि इंग्रजीचे 25-25 प्रश्न असतील, 25 मराठीचे, 25 इंग्लिशचे, 50 आणि 50 मार्कासाठीचे 50 क्वेश्चन असतील 100 मार्कासाठीचे सामान्य क्षमता चाचणीचे. किंवा 20-20 मराठी इंग्लिशचे असतील आणि 60 सामान्य क्षमता चाचणीचे असतील. ह्याच रेंजच्या आजूबाजूला 2-4 प्रश्न असा अंदाज आपण काढू शकतो. आणि या पद्धतीने आपण कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायचा ते ठरवू शकतो. आता नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं की हे जे आपण सामान्य क्षमता चाचणी म्हणलो याच्यामध्ये काय काय सब्जेक्ट येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे आपला सब्जेक्ट मराठी. तर मराठीमध्ये काय काय आहे सिलेबस, तर त्यांनी इथं दिलं आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, वाक्यप्रचार व म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इथंच तुमचे मार्क जास्त जातात. सेम इंग्लिश ग्रामरसाठी काय आहे, कॉमन ओकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फेजेस अँड देअर मिनिंग, आणि इथं पण कॉम्प्रेन्शन ऑफ पॅशेज. सेम तर या 2 ह्याच्यामधला व्याकरण तर आहेच मराठी इंग्लिशचं, पण तुम्हाला मार्क्स मिळून देणारा किंवा मार्क्स कट करणारा एक महत्त्वाचा याच्यामधला पॉईंट आहे दोन्हीकडे सारखा, उतारा आणि उतार्यावरचे प्रश्न. तर तुम्हाला आजपासून हे लक्षात ठेवा की उतार्याची प्रॅक्टिस तुम्हाला चांगली करावी लागणार आहे. बाकी ग्रामर तर करावंच लागेल, पण तुमच्या हक्काचे मार्क उतार्यावरचे आहेत त्याची प्रॅक्टिस चांगली करावी लागेल. आता त्यानंतर चालू घडामोडी, करंट अफेअर्स डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्हाला त्या परीक्षेत विचारले जातील. ते चालू घडामोडी कोणत्या लेवलच्या, जागतिक आणि भारताच्या लेवलच्या, म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनल आणि इंडिया लेवलच्या आणि इंटरनॅशनल लेवल दोन्ही चालू घडामोडी तुम्हाला तिथं त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. आता सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये सगळा सायन्सचा पोर्शन नाही आहे जो राज्यसेवेला आहे तो, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक लिहिलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री हे 2च आहेत. तर बायोच्या अभ्यासाला जास्ती लागू नका, कारण इथं तो पोर्शनच नाही आहे. त्यासाठी सिलेबस एकदा व्यवस्थित बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये. त्यामध्ये राज्यसेवेचा जर मेन्सचा सिलेबस नवीन ॲड केलेला बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग नावाचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो बऱ्याच लोकांना क्लिष्ट वाटतो. तर तो रिमोट सेन्सिंग टॉपिक पण इथं त्यांनी ॲड केला आहे. आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे एक, तर चालू घडामोडी सामान्य विज्ञान तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये मग रिमोट सेन्सिंगचा एक टॉपिक ॲड केला आहे, आणि भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे आपलं इंडियन पॉलिटी हे एक आहे. आणि भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, पॉलिटी
सायन्समधला बायो सोडून बाकीचा पार्ट रिमोट सेन्सिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चालू घडामोडी जनरल मेंटेनॅबिलिटी म्हणजे तुमचं लॉजिकल रिझनिंग आणि जे तुम्ही सीसॅट करता सीसॅटमधला एक पार्ट आहे आणि सगळ्यात शेवटचा विषय आहे पर्यावरण. आलं लक्षात? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 8 म्हणजे 8 टॉपिक सामान्य क्षमता चाचणीतले रफली आणि वरचे 2 म्हणजे 10 टॉपिक आहेत. 70 दिवस आहेत एका ह्याला. जवळपास आवरेज तुम्हाला 6-7 दिवस मिळतात. त्याचं प्लॅनिंग काय करायचं आहे, कोणते सब्जेक्टची प्रायोरिटी घ्यायची आहे, रिव्हिजनला किती दिवस द्यायचे आहेत, त्याच्याबद्दलचा आपण दुसरा व्हिडिओ तयार करू, त्यामध्ये आपण ते डिटेल घेऊच. फक्त एवढं लक्षात ठेवा की 1, 8, 10 मेन टॉपिक होत आहेत आणि तुमच्याजवळ 70 दिवस आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही जर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल चांगला केला तर तुम्हाला पर्यावरण ॲटोमॅटिक सोपं जाईल, हे लक्षात ठेवा. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूच आहे. आता नेक्स्ट की आता हे झालं सगळं, तुमच्या आत्तापर्यंत जी ॲड होती त्याच्या जागा, त्याचे किती दिवस राहिलेत, कोणत्या दिवशी फॉर्म भरायचे आहे, फीस काय आहे, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत, कोणते कोणते एक्झाम आहेत, त्यांच्या डेट काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. तुम्हाला याच्याबद्दल काही अभिप्राय द्यायचे असतील, तुमचे काही डाऊट्स असतील, तुमचे काही सजेशन्स असतील, तर ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा किंवा आमच्या अकॅडमीचे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत तिथं तुम्ही कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता. अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आमच्या ज्ञानदीपच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण लवकरच भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण काय करणार आहोत की या परीक्षेसाठी अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे 70 दिवसाची, ती प्रॅक्टिकल अप्रोचनं आपण ठरवणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल अप्रोचनं म्हणतो, 70 दिवसात पुस्तकं नवीनपणानं वाचून त्याच्या अंडरलाईन करून त्याच्या नोट्स काढून रिव्हिजन करणं हायली इम्पॉसिबल आहे. तर ही गोष्ट सोपी करण्यासाठी आपण हे जेवढे सब्जेक्ट्स आहेत 10 सब्जेक्ट, त्या 10 सब्जेक्टचे व्हिडिओ अवेलेबल करणार आहोत आणि एक ऑनलाईन बॅच लाँच करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला काय होईल की त्या प्रोसेसला स्पीडअप होईल, तुम्हाला 70 दिवसात रिव्हिजन पण होईल, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण येईल, करंट अफेअरचे अपडेटेशन पण मिळतील, एमसीक्यूची प्रॅक्टिस पण होईल, एक्सपर्ट फॅकल्टी सोबत तुम्हाला तुमचे डाऊट सेशन पण घेता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आपण इथून पुढे 2 व्हिडिओ बनवणार आहोत. एका व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी असेल आणि एका व्हिडिओमध्ये आपण कोणती बॅच लाँच करतोय, त्याची फीस काय असेल, त्याचा ॲक्सेस कसा मिळेल, ती ऑनलाईन आहे का ऑफलाईन, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, ऑल द बेस्ट. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.